भाजपा का कोई भी नेता, विशेषता आशीष शेलार, ये किसी भी महिला के बारे में अभद्र टिप्पणी नहीं करेंगे, ऐसा वक्तव्य विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस ने किया। इस दौरान पत्रकारों से बात करते हुए उन्होंने कहा कि भले ही कांग्रेस अपना उम्मीदवार बदल ले, लेकिन इस चुनाव में जीत भाजपा उम्मीदवार चंद्रशेखर बावनकुले की ही होगी। खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाचा कुठलाही नेता आणि विशेषतः आशिष शेलार हे कोणत्याही महिलेबद्दल अभद्र किंवा चुकीचा शब्द वापरू शकत नाहीत, महापौरांबद्दल तर बिलकुलच नाहीत। काल त्यांची प्रेस कॉन्फरन्स किंवा त्यांचा जो काही प्रेस नोट आहे याचा अतिशय चुकीचा अर्थ काढून आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कदाचित आशिष शेलार हे शिवसेनेच्या विरुद्ध आक्रमकतेनं बोलतात म्हणून त्यांना शांत करण्याकरता अशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला का, हा देखील एक प्रश्न आहे। मात्र मी हे खात्रीने सांगू शकतो, महापौरांबद्दल किंवा कुठल्याही महिलेबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे, त्यामुळे आशिष शेलार किंवा भाजप कोणीही त्यांच्याबद्दल वाईट किंवा चुकीचे शब्द वापरू शकत नाही।